नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. मुंबईत अंधेरी पोलिसांनी ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. चोरीच्या एकूण 40 रिक्षा ज्यांची किंमत 75,80,000 रुपये इतकी आहे. अंधेरी पोलीस ठाण्या हद्दीतील अंधेरी कुर्ला रोडवर 13 मार्च रोजी रात्री एका रिक्षा चालकाने रिक्षा उभी करून घरी गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा चालवण्यासाठी गेले असता रिक्षा त्या ठिकाणावर नव्हती. आजूबाजूला शोध घेतला पण रिक्षा सापडली नाही, त्यामुळे त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आणि रिक्षाचा शोध घेण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार केले. या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि इतर तांत्रिक बाजू तपासल्या असता एका रिक्षा संशयरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आलं. पोलिसांनी पाळत ठेवून त्या रिक्षा चालकाला दिंडोशी येथे सापळा रचून अटक केली. त्याची चौकशी केली असता या रिक्षा चोरी वसईला एका गॅरेजमध्ये नेऊन त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर बदलून त्या पुन्हा मुंबईत आणून भाड्याने देत असत. अंधेरी पोलिसांनी वसईतील गॅरेजमधून गॅस कटर, सिलेंडरसह इतर साहित्य जप्त केले. यात 61 वर्षीय मुन्ना नियाज शेख आणि 37 वर्षीय खुसनियार शेख यांना जरीमरी कुर्ला येथून अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त महेश रेड्डी यांनी दिली आहे. तसंच चांगली कामगिरी केल्याबद्दल तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं बुके देऊन स्वागत केलं. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.